आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवायांमध्ये 4,77,456 रुपये किमतीची GM संत्रा कंपनीची देशी दारू आणि एक मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे. याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप विलास बोनवटे वय 30 वर्ष आणि प्रवीण श्रीधर सावंत दोघेही राहणार गंगापूर हेमंतसर भीमाशंकर रस्त्यावरील HP पेट्रोल पंपासमोरून मारुती कंपनीची MH14HU7275 स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन जात असताना या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 7,488 रुपये किमतीची GM संत्रा कंपनीची देशी दारूचे बॉक्स आढळून आलेत. पोलिसांनी यावर कारवाई करत 4,50,000 रुपयांची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई रुशाली बाळू भोर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. तर शिनोली गावचे हद्दीत बोडकी खिंड या ठिकाणी केनॉल रोडच्या कडेला झुडपामध्ये विकास भगवान काळे वय 30 वर्ष राहणार कोटमदरा फाटा याच्याकडून 19,968 रुपये किमतीची GM संत्रा कंपनीची देशी दारू जप्त करण्यात आलेली आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी दिली आहे. या तीनही व्यक्ती जिल्हाधिकारी यांचा संचारबंदीचा आदेश लागू असताना त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून मानवी जीवाला धोकादायक असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याची जाणीव असताना तसेच चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा मास्क न लावता आपल्याजवळील बेकायदा विनापरवाना देशी विदेशी दारूचा साठा जवळ बाळगून त्याची ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करताना आढळून आल्यात. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युवराज भोजने DN धादवड त्याचबरोबर दीपक काशीद काशीनाथ गरुड आदी करतायत. न्यूज रिपोर्टर स्नेहा पारवे आज 24 तास घोडेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.